बाफना ज्वेलर्स, चोख सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम. कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या व्यक्तींकरिता मिशन वात्सल्य कार्डचा अभिनव उपक्रम नाशिकमध्ये सुरू करण्यात आलाय. या कार्डमध्ये जवळपास 48 योजना असून ज्यांचे कोरोना काळात पालकत्व गमावले आहे त्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाहूयात काय आहे हा अनोखा उपक्रम. गेले जवळपास 1.5-2 वर्षांपासून कोविडशी आपला संघर्ष चालू आहे. या काळामध्ये अनेकांनी आपले पालक गमावले, काहींनी आपले पती गमावले, पत्नी गमावले आणि अनेक मोठ्या मोठ्या क्षेत्रातील दिग्गज देखील आपल्याला सोडून गेले. ज्या जनसामान्यांच्या जीवनावरती आपला साथीदार गमावल्यामुळे किंवा आपले आईवडील गमावल्यामुळे खूप नकारात्मक परिणाम झालेला आहे, आर्थिक विवंचना निर्माण झालेली आहे, अशांच्यासाठी आपण मिशन वात्सल्य नावाची योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे, ज्यामध्ये अनेकविध योजनांचा लाभ त्या संबंधितांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपण नाशिकमध्ये त्याला थोडं अधिक संघटित असं स्वरूप देत आहोत. आपण एक कार्ड तयार केलेलं आहे, ज्या कार्डवरती शासनाच्या कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ आपल्याला घेता येईल, ज्यावेळेला एक पालक गमावलेले असेल, दोन पालक गमावलेले असतील किंवा काही महिलांचे पती यामध्ये मरण पावलेले आहेत, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर त्यांना कोणत्या कोणत्या शासकीय योजनांचा लाभ देता येऊ शकतो याचं एक एकत्रित कार्ड आम्ही तयार केलेलं आहे. आणि ते कार्ड आपल्याला आमच्या वेबसाईटवरून देखील डाउनलोड करून घेता येईल किंवा आपण जर तहसील कार्यालयाशी संपर्क साधला तर तिथे देखील आपल्याला ते कार्ड मोफत दिलं जाईल. जवळपास 45-46 योजना आम्ही शोधून काढलेल्या आहेत की ज्या अशा कुटुंबियांना दिल्या जाऊ शकतात. जे 50,000 रुपये अशा व्यक्तींना द्यायचे आहेत त्यांच्या नातेवाईकांना, ती योजना देखील आपण खूप गतीने सुरू केलेली आहे. आत्तापर्यंत 4,500 अधिक अर्ज मंजूर केलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांची दोन्ही आई आणि वडील दोघंही ज्यांनी गमावलेले आहेत अशा मुलांच्या मुलींच्या नावावरती जे फिक्स डिपॉझिट करायचे होते ती प्रकरणं देखील आपण पूर्ण केलेली आहेत. त्याचप्रमाणे असे दिसून आलं आहे की बरीचशी मुलं ही आईवडील निवर्तल्यानंतर त्यांच्या मामा मामी माहेरकडचे आजी आजोबा वगैरे अशा लोकांकडे गेलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या इकडच्या वडिलांच्या साईडच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचं नाव लावण्याचं देखील काम आमचे लोक करत आहेत. कारण ती लहान मुलं उद्या त्या कुटुंबापासून दूर गेली तर कदाचित त्यांच्या जमिनीचे काही व्यवहार होतील आणि ते त्यांच्या हक्कापासून वंचित राहतील अशी आम्हाला भीती वाटते. अशा जवळपास 38 मुलांची मुलींची नावं आम्ही त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समाविष्ट करू शकलेलो आहोत आणि ही प्रक्रिया निरंतर आम्ही चालू ठेवणार आहोत. तर माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोतच, परंतु केवळ तिथंच न थांबता पुढे जीवन हे चालू राहिलं पाहिजे. त्याकरता जी उदरनिर्वाहाची साधनं निर्माण करायची, जे या वाईट प्रसंगातून बाहेर पडायचे, उभारी घ्यायची आपल्याला, याकरता या कार्ड सिस्टीमचा वापर सर्वांनी करावा.